पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा श्रद्धेचा विषय. हा आनंदी सोहळा सुरक्षितपणे पार पडावा यासाठी सर्व यंत्रणेनं समन्वय ठेवून काम करावं असं आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलं. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉलमध्ये आषाढी वारी पूर्वतयारीची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. आज वारकरी संप्रदायाची आणि पालखी सोहळ्याच्या संदर्भातली बैठक माननीय विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत पाची चारी जिल्ह्यांचे कलेक्टर, कमिशनर, पोलीस खातं, PWD, इरिगेशन, MSEB, आरोग्य आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी अशी बैठक आत्ता संपन्न झाली. एकंदर पालखी सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावा, वारकरी बंधूंना कुठेही त्रास होऊ नये, पाण्यापासून आरोग्यापर्यंतच्या सगळ्या मुक्कामापर्यंतच्या त्यांच्या सोयी व्हाव्यात म्हणून आढावा घेण्यात आला. याच्या आधी वेगवेगळ्या खात्यांच्या वेगवेगळ्या बैठकाही झाल्या होत्या. अजून कुठे कमी आहे याचा आढावा घेऊन आत्ता त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अजून 20-25 दिवस पालखी सोहळ्याला आहेत, त्यामुळे विशेषतः रस्त्याची कामं पावसाळा सुरू होण्याच्या आधी PWD खास सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांचा डेली रिपोर्ट मागवण्यात येणार आहे. आळंदी देवस्थानच्या संदर्भातही प्रवेश करताना आणि दर्शन घेताना काही मुद्दे उपस्थित झाले, त्याच्याकरता पुणे कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन करून 5 दिवसाच्या आत त्यांनी त्या संदर्भातला निर्णय द्यावा, जेणेकरून आळंदीमध्ये आलेल्या वारकऱ्यांची दर्शनाची सोय होईल. सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री महोदय उपस्थित होते, सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर, देहू, आळंदी, सोपान काका पालखी सोहळ्याचे सर्व विश्वस्त उपस्थित होते आणि बैठक अत्यंत चांगल्या वातावरणात झाली. विधायक सूचना सगळ्यांनी केल्या. आजच्या बैठकीमध्ये केलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्याचा ॲक्शन प्लॅन बनवून उरलेल्या दिवसामध्ये आवश्यक तेवढी सगळी कामं पूर्ण केल्या जातील. निर्मल वारीच्या संदर्भात विशेष लक्ष देऊन 200-200 टॉयलेट्स अजून वाढवण्यात येत आहेत. ज्या गावामध्ये पालखी उतरते त्या गावामध्ये नंतर स्वच्छतेकरता जो खर्च येतो तो अपुरा आहे म्हणून RDD याच्या पैशाची मागणी केली आहे. पण वेळ पडल्यास जिल्हा नियोजनातनं पैसे देऊन गावकऱ्यांना मदत केली जाईल, जेणेकरून स्वच्छता हा विषय मार्गी लागेल.